आज जे आज आपल्याला माजी जेडपी सदस्य म्हणून आज आपल्याला लोक पाहतात, तर त्या अनुषंगाने आपण काय सांगाल आणि उत्तमराव जंतर साहेब यांच्या माध्यमातून जे आपल्याला जेडपी सदस्य पद मिळालेलं आहे, तर उत्तमराव जानकर साहेब व त्यांच्या कार्यकर्त्यांविषयी आपण काय सांगाल? उत्तम जानकर साहेब असं सांगायचं म्हणलं तर तुम्हाला एक माहितीसाठी सांगतो की मी एक फॉर्म भरला जेडपी सदस्य, मी ग्रामपंचायत सदस्य म्हणून पडलेला उमेदवार आहे, पण मी ग्रामपंचायत त्या रागापोटी मी फॉर्म भरला होता जेडपी सदस्य, उत्तम जानकर साहेबांच्या पार्टीतून भरलेला फॉर्म होता, अपक्ष फॉर्म भरला होता. उत्तम जानकर साहेबांच्या कार्यकर्त्याने मला प्रत्येक जणांनी विचारलं गावोगाव, हे बाळासाहेब तळे जेडपी सदस्य व्हायचं सोपं नाही, त्याला 10-15-20 लाख रुपये लागतात. तर मी विचारलं, माझ्यापाशी एकही रुपया नसताना मी बळच म्हणलं की माझ्याकडे 10-15 लाख रुपये आहेत, 10 लाख आहेत, 5 लाख आहेत, परत 2 लाख आलो, 1 लाख आलो. त्यावेळेस उत्तम जानकर साहेबांना सगळ्यांनी सांगितलं याच्याकडे 1 रुपया नाही. त्यावेळेस उत्तम जानकर साहेब म्हणले त्याच्याकडे 1 रुपया नसण्याचे कार्यकर्ता प्रामाणिक आहे, आपण काही त्याचा खर्च असेल ते मी उचलेन, पण तुम्ही सगळ्यांनी मिळून बाळासाहेब सत्तळे निवडून आणायची जोखमदारी घ्या. आणि ती जोखमदारी उत्तम जानकर साहेबांनी घेतली आणि माझ्या विश्वास टिकला, विश्वास ठेवला आणि त्या विश्वासात मी पात्र ठरलो, त्याला उत्तम जानकर साहेब कारण. आज विषय बघायला गेलं, आज मला मोहिती पाटील गटातून निश्चित वापर होती की तू जेडपी सदस्य, तुम्हाला आम्ही तिकीट देतो, अशी कार्यकर्त्यांचे म्हणणं होते. पण मला पहिल्यापासून उत्तम जानकर साहेब आवडतात, सुभाष अण्णा आवडतात, अनेक कार्यकर्ते चांगले प्रमाणे काम करणारे आवडतात, आणि ते बाळदादा मोहिते पाटील त्यांनी एक तलवार आणि एक ढाल घेतलेला फोटो काढलेला आहे. कोणी काढलेला आहे? आता काढलेला आहे ती कोणाव काढलेला आहे माहिती आहे का? की जनेश मित्राचं कर्ज काढलेलं आहे, हिजाब काढलेला आहे. आज सगळा साखर कारखाना असेल, काही माध्यमात असेल, मोहिते पट्टानी अनेक धनगर समाज असेल, सगळं बलुते समाज असेल, बहुजन समाज असेल, त्यांचा वापर करून घेतला सर. फक्त एकमेव ह्या बहुजन समाजाला वाचवू शकतो उत्तम जानकर, या उत्तम जानकर आहे म्हणून बहुजन समाज आहे. कुणी काही म्हणो, कुणी मोहिते पट्टाच्या पाया पडो, कुणीकडे त्या पार्टीला जाऊ, पण मोहिते पट्टा जे उत्तम जानकर साहेब स्वाभिमानी आहे असा कुणीही स्वाभिमान्य नाही, असो बसांनाच्या काळातून सोडलं तर आता एकमेव नेता म्हणलं तर उत्तम जानकर. उत्तम जानकर फक्त लढा देऊ शकतो, महाराष्ट्रातलं नेतृत्व करू शकतो आणि बहुजनाला नेतृत्व करू शकतो उत्तम जानकर साहेब. जय भीम, जय लहूजी, जय राय.